महापालिकेच्या निवडणुकात विजयी झालेल्या नगरसेवकांना सर्वात जास्त उत्सुकता असते ती विधान परिषदेची विधान परिषदेची यंदाच्या टर्म मध्ये आपण केलेलं कर्जमुक्त व्हावं यासाठी सर्वच नगरसेवकांनी देव पाण्यात ठेवलं होतं या सर्वांचं देवानं ऐकून पुढच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं वृत्त आहे विधान परिषदेची निवडणूक कार्यक्रम याच महिन्यात जवळपास ते ऑक्टोबर रोजी लागण्याची दाट शक्यता असल्याने नगरसेवक विकास कामाच्या उद्घाटनासाठी वेगवान हालचाली करताना दिसत आहेत सोलापूर जिल्ह्याच्या कोट्यातील विधान परिषद आमदार म्हणून प्रशांत परिचारक हे अपक्ष म्हणून निवडून आले खरे पण त्यांना भाजपाने पाठिंबा दर्शवल्याने विजयानंतर ते भाजपाच्या कळपात दाखल झाले आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत बोललेल्या वादग्रस्त वक्तव्याने त्यांना काही काळांसाठी निलंबन आणि नंतर विरोधकाच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं आमदार प्रशांत परिचारक आमदारकीचा सर्वात मोठा कार्यकाल भाजप सेना कालावधीत पूर्ण केला आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे पण सध्या राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षाचा कार्यकाल विना सभा आणि निर्णयामुळे गेल्याने आमदारकीचा वलय आमदार प्रशांत परिचारक यांना दाखवता आला नाही दरम्यान पुढच्या महिन्यात आमदार प्रशांत परिचारक यांचा कालावधी समाप्त होणार असल्याने निवडणूक निर्णय कार्यालयाकडून विधान परिषद आमदारकीचा निवडणूक कार्यक्रम जवळपास निश्चित करण्यात आला आहे अंदाजानुसार बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी निवडणूक घेऊन तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे या विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा आमदार प्रशांत परिचारक हे भाजपाकडून इच्छुक असल्याचं वृत्त आहे यासाठी स्थानिक भाजपा कार्यकारिणी पदाधिकारी शहर व जिल्हा संघटनात्मक पदाधिकाऱ्यांसह राज्यातील नेत्यांचाही सकारात्मक प्रतिसाद असल्याचं वृत्त आहे तर इकडे शिवसेना युती तुटल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या आमदारकीसाठी आमदारकी आपल्या पदरात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे सध्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची संयुक्त महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे या तीनही पक्षांकडून आमदारकी आपल्याच पक्षाला मिळावं यासाठी प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सोलापूर जिल्ह्याचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात असल्याने राष्ट्रवादीकडून आमदारकीचं तिकीट आपल्यालाच मिळावं यासाठी माजी आमदार दिलीप माने हे गेल्या चार पाच महिन्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संपर्कात आहेत तर नुकतंच राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांचं सोलापूर दौरा झाला या दौऱ्याचं खरं कारण शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले माजी महापौर महेश कोटे यांना पाठबळ आणि त्यांच्या ताकदीवर पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्याचा माजी महापौर महेश कोटे यांच्या गेल्या दहा वर्षात तीन वेळा आमदारकीचा चान्स वेगवेगळ्या कारणाने गेलेला पण विधान परिषदेच्या आमदारकीसाठी त्यांना उमेदवारी देऊन महेश कोठेना आमदारकी केल्यास राष्ट्रवादी पक्षाला मिळणारी बळकटी मनपा निवडणुकीत भरून निघेल या आशेवर असलेले राष्ट्रवादीतील महेश कोठेच्या समर्थकांना वाटत आहे असं एकीकडे असताना शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून आमदारकीची अनेक वेळा संधी हुकलेले जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे हेही सध्या रेसमध्ये आहेत काँग्रेसने आमदारकीसाठी दावा केला तरी साम दाम दंड भेद याचा भेद पुरेपूर वापर करणारे नेत्यांची नाव सध्या तरी पक्षात दिसत नसले तरी ऐनवेळी काँग्रेस आपल्या उमेदवाराचं नाव आघाडीवर आणेल हे निश्चितच वृत्तांकन चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता स्वरांजली न्यूज